एक चर्चेचा विषय आहे आणि बघूया आता या विषयावरती प्रत्येकाची मतं काय आहेत. छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी करता लगेचच डॉक्टरांकडे जावं का? जायचं लगेच. जरा जरी कुरबुर असेल डॉक्टरकडे जायचं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे म्हणजे घरगुती उपायांनी पण जर बरं होत असेल तर मग डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? घरगुती उपाय करत करत राहायचं आणि ते मग नाही बरं वाटलं की नंतर मग डॉक्टरकडे जायचं. मग त्यापेक्षा अगोदरच डॉक्टरांची औषधं घ्यायची ना. साधी सर्दी झाली तरी कशाला लगेच डॉक्टरांकडे जायचं? सर्दी तर घरगुती औषधांनी पण बरी होते. नाही नाही डॉक्टरचं औषध आणावंच लागतं. लगेच जायचं जायचं. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या कुरबुरीसाठी लगेच डॉक्टरकडे जायचं का? जायला पाहिजे. हा जायला पाहिजे लगेच. लगेच म्हणजे ताबडतो जरा बरं वाटतं गेलं की डॉक्टरकडे लवकर. हे काय ते काढा देणार दुसरं काहीतरी सुटेचं हे करणार ते देण्यापेक्षा ते अगोदरच ते डॉक्टरकडे गेलेलं बरं असतं. तुम्ही आधी काढे देता काय घरा? हो बनवते औषधं बनवते घरगुती. हा तुमचं माहेरचं आडनाव काय? खाडे. खाडे नाही काढे पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही जाऊ. बदलला मुलगा. बदलला मुलगा. बदलला पार्टी बायकोकडनं गेला. तुमचं काय म्हणणं? म्हणजे घरगुती उपायच महत्वाचे आहेत. ओके तुमचं काय म्हणणं आहे? आधी डॉक्टर नको. आधी डॉक्टर. बरं तुमचं काय म्हणणं? घरगुती उपाय पहिले ह्यांच्या बाजूचे आहेत ना. बहिणी बहिणी आणले नाही असं नाही पण घरगुती उपाय पहिल्यांदा करायचे. ताईच्या बाजूने बोलायचं कारण आईने पण तेच केले पहिल्यापासून. आईने काय काढेच केलेत. तुमच्याकडे काय म्हणणं आहे? छोट्या छोट्या तक्रारींसाठी तब्येतीच्या तक्रारीसाठी लगेच डॉक्टरकडे जावं का असा प्रश्न आहे. हो की नाही? थांबा. हा विषय असा सुटणार नाही. ज्यांना जाऊ नाही असं वाटतं त्यांनी सून लिहायचं. ज्यांना जाऊ जायलाच पाहिजे असं वाटतं त्यांनी सासू लिहायचं. चला सगळ्या चिठ्ठ्या इथे आलेल्या आहेत. प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आता मी प्रश्न विचारतो. आता त्या पद्धतीने सगळ्यांनी आपली उत्तरं द्यायची आहेत. या दोघींपैकी कोणाची पिगी बँक लवकर भरेल म्हणजे बचत या दोघींपैकी कोण जास्त चांगलं करू शकतं? चल बघूया. सासू की सून प्रत्येकाने आपलं मत द्यायचं आहे. इथे एक दोन जणं म्हणत आहेत सून, बाकी सगळे म्हणत आहेत सासू. तुम्ही वाचवता आणि तुम्ही काय शॉपिंगला जाता वाटत मॉल? हा गुण सासूबाईंना मिळाला.